आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? मॅडम अहो, मी घरी जातोय, ऑन द वे. बोला ना, काय झालं? थांबा थांबा थांबा, गाडी वळवा आणि पबला जा. मला असा डाऊट आहे की सकाळी ज्या दोन मुली आल्या होत्या ना, त्या आता तिथे परत जात आहेत. एकदा जा आणि खात्री करून घ्या. हे बघा, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी ते फुटेज त्यांच्या हाती लागता कामा नाहीये. ओके मॅडम, लगेच निघतो. लगेच जा. स्वानंदीच काहीतरी करायला हवं. जेसी, मला लय भीती वाटते. कसली? ऐक ना, खरंच करणं गरजेचं आहे. स्वानंदी इम्पॉर्टंट आहे. हळू हळू सांभाळ. सॉरी. हा सॉरी. जेसी, अगं आलं तर कुलूप आहे. आता आपण सीसीटीव्ही रूमच्या आत कसं पोहोचायचं? बोल की, बाहेर वॉचमन झोपला ना, त्याच्याकडे चावी असेल. चल बघूया. येडी का खोळी तू? अगं ते उठेल ना. अगं मी आहे ना, डोंट वरी. चल चल. ओ उठा. झोपायचे पैसे घेतात का? चोर येऊन चोरी करून जाईल तरी पत्ता लागणार नाही तुम्हाला. सॉरी सर, ती डबल ड्युटी झाली होती ना, म्हणून थोडा डोळा लागला. ठीक आहे ठीक आहे, चाव्या घ्या, चला आतमध्ये. कोणीतरी आलंय. चल चल. व्यवस्थित लॉक करून घ्या. हो सर. इथे तर सगळं व्यवस्थित आहे, कोणीच दिसत नाही इथे. संचिता मॅडमांना कळवलं पाहिजे. आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचलोच होतो स्वानंदी, थोडक्यात मिस झालंय. कुलूप उघडलेलं आहे. हे नक्कीच त्या शिखाचं काम असेल. हॉस्टेलचा नियम मोडण्याएवढं काय महत्वाचं काम होतं बाहेर? मॅम, तुला माहितीये मी तुला माझ्या मुलीसारखं मानते आणि या अवस्थेत मी तुला शिक्षाही करू शकत नाही, म्हणून तू हे सगळं. मला कळेल कुठे गेलं होतात. ठीक आहे, नाही सांगायचं ना, काही हरकत नाही. हॉस्टेलचा नियम तर मोडलाय, शिक्षा तर व्हायलाच हवी. आणि तुला या अवस्थेत मी शिक्षा नाही करू शकत, पण स्वतःला शिक्षा देऊ शकते. मॅडम सॉरी, खरंच सॉरी.
आम्ही कुठे गेलो होतो ना, काय करायला गेलो होतो ते सगळं सांगते. अगं मग एवढी रिस्क का घ्यायची? सरळ पोलिसात जायचं आणि तक्रार करायची. नाही मॅडम, पोलिसात जाणं मला परवडणार नाही. कारण चार चौघांना हे माहिती पडलं ना तर लय प्रॉब्लेम होतील. आणि पोलीस स्टेशन हा शेवटचा पर्याय आहे माझ्यासाठी. या सगळ्यांनी काय होणार आहे? काय होणार आहे? ज्याने हे सगळं केलंय ना तो साप पडणार आहे. ज्याने कुणी हे केलं ना मॅडम, त्याला शोधून काढलंच पाहिजे. जेवायला चल. बघतेस काय, मी जेवायचे थांबलोय. सॉरी मॅम. गुड मॉर्निंग स्वानंदी. गुड मॉर्निंग मनी सर. एक एक मिनिट, एक मिनिट. प्लीज. अहो हे काय असं दार वगैरे उघडताय? मला याची सवय व्हायची. उगासी असे लाड करू नका, नंतर तुम्हाला उघडायचं. एका मला आयुष्यभर अवघड वाटणार नाही स्वानंदी. मणी सर, काही म्हणालात का तुम्ही? नाही, मी असं म्हणालो की तुम्हाला जेवढे कष्ट कमी पडतील तेवढं मला बरं वाटत. बर, निघूयात का? उशीर होतोय. नाही, एक मिनिट, मला गिफ्ट द्यायचं तुम्हाला. हे तुमच्या. तारीख काय म्हणालीस? 23 डिसेंबर 2023. 23 डिसेंबर 2023. डिसेंबर महिना ना? हो. डिसेंबर 21 22. 23 तारीख. हेच आहे का? हो दादा, हेच आमच्या कंपनीच्या पार्टीचं फुटेज आहे. पण ह्यामध्ये तर तू कुठेच दिसत नाहीयेस. मी उशिरा आले होते. मी असेन पुढे. तुम्ही एक काम करा ना, पूर्ण दिवसाचं आणि पूर्ण रात्रीचं फुटेज मला द्या. 24 तासाचा? हो दादा. अगं, इतक्या कॅमेऱ्यांमधलं सगळं फुटेज कॉपी करायचं म्हणजे चेष्टा वाटली काय तुला? खूप वेळ लागेल त्याला. या प्रॉपर्टी मधल्या प्रत्येक कोपऱ्यांवर आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. मग चांगलंच आहे की लागू दे वेळ, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही द्या पूर्ण दिवसाचं आणि पूर्ण रात्रीचं फुटेज मला द्या. अगं पण दादा प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढं. मी मुलीसारखी आहे ना तुमच्या, मला एवढी मदत करा प्लीज. बरोबर, हात नको जोडू, बघूया काय. तू काय आणलंयस का कॉपी करायला? काही आणलंयस का म्हणजे? म्हणजे पेन ड्राईव्ह वगैरे? पेन ड्राईव्ह नाही, मी माझा मोबाईल आणलाय. मोबाईल देऊ का तुम्हाला? मोबाईल मध्ये एवढं फुटेज थोडंच कॉपी होणार. मग आता काय करायचं? बरं थांब जरा, बघतो मी काहीतरी.
त्यांना किती वेळा सांगितलं की जागा सोडून जाऊ नका. पुढे तरफडले आता हे. दादा थोडं लवकर करा ना, अर्जंट आहे. अगं लवकर थोडंच होणार, किती कॉपी करायचं आहे ते? 24 तास कॉपी करायचं आहे. ठीक आहे, पण पण थोडं लवकर करा. अगं ते माझ्या हातात थोडंच आहे, ते जेव्हा व्हायचं तेव्हाच होणार. काय चाललंय इथे साहेब? तुम्ही तुम्ही काय करताय इथे? तुम्हाला तुमची जागा सोडून जाऊ नका म्हणून बजावलं होतं ना मी. मग का आलात तुम्ही इथे? नाही साहेब, मी काय इथे या एसीची फुकटची हवा खायला आलाय. एक मिनिट, हे परत कोणी येऊन तर नाही गेलं ना? मग ते कपाट का उघडाय? ते कपाटात ना चार्जर घ्यायला आलो होतो सर. नक्की ना? का खोटं बोलतायत माझ्याशी? नाही, मी कशाला खोटं बोलू सर. थांबा, मीच बघतो. कोणी आहे का? आहे का वेटर? मॅनेजर. ए वेटर. ओ मॅ कोण तुम्ही? इथे काय करताय? दादा गेलेत ना ते. अगं माझी पुरती वाट लागली असते आज. बरं ते द्या ना मला पटकन कॉपी करून. झालंय का कॉपी? तुम्ही कोण? मी कोण? मी जर तुम्हाला सांगितलं ना मी कोण आहे, तर तुमच्या पायाखालची जमीन डोक्यात डोक्यावरचे काही चुडून जातील. टाकल्या टाकल्या म्हणतील लोक तुम्हाला, टाकल्या. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? माइंड युअर लँग्वेज. ए माइंड मीन कोणाला सांग? व्हॉट माइंड? दादा लवकर द्या ना. हो होतंय, थोडसच राहील. हा झालं झालं की दादा? झालं, द्या पटकन द्या द्या. दादा थँक्यू बरं का, देवी आहे तुमचं भलं करो. हो जपून जा. हो कुणी बघायच्या आत मी निघते. थँक्यू. मग बंद का केलंय? चालू कराय. मस्त बागबग बागबग लाइटिंग लावा, डिकचिक डिकचिक गाणे लावा, नाचू. दारू पिऊ, दारू प्यायची आहे. हे बघा, हे दारूचं दुकान नाहीये, हा पार्टी हॉल आहे. तुम्ही जा इथून. पार्टीच काय रे, छप्पन पार्ट्या केल्या आहेत मी, छप्पन. हा तू एकटा इथे, दुसरं कोण नाही? दुसरं कोणी आहे का? दुसरं कोणी आहे का? हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा. नाही आता मी दारू पिणार, मगच जाणार, कळलं का? मगच जाणार, कळलं का? मी मगच जाणार. आता तुम्ही काय करा, मस्त मस्त लाइटिंग करा, मस्त डिकचिक डिकचिक बापू बापू गाणे बिने लावा, नाचू आपण मजे मजे. हे बघा, तुम्ही ऑलरेडी खूप दारू प्यायलाय, तुम्ही नशेत आहात. मी आता पोलिसांना बोलवेला. बोलो बोलो. मी आलेच.
थँक्यू मॅडम. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना. थँक्यू. कशाबद्दल? आज तुमच्यामुळे स्वानंदी सेफ फील करते. तुम्ही नसता तर, खास करून त्यांच्या आई गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू दिसणं अवघड झालं असत. माझ्या जागी कुणी असत तर हेच केलंस. हा मोठेपण आहे मॅडम तुमचा. आज वुमन्स डे. तुम्ही अशा एक खंबीर स्त्री आहात जिच्यामुळे हॉस्टेल मधल्या सगळ्या मुली सेफ फील करतात. या मुली त्यांच्या घरापासून इतक्या लांब तुमच्या विश्वासावर इथे राहतात. कदाचित तुमची शिस्त लावणं, तुमचं रागावणं दिसत असेल, पण यामागे तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहून गेलं असेल. आणि या सगळ्यांच्या वतीने मला तुम्हाला, तुमच्यातल्या आईला थँक्यू म्हणायचं. थँक्यू. स्त्रीच्या अनेक भूमिकांमधली ही भूमिका माझी सगळ्यात लाडकी आहे. खर तर या हॉस्टेलचा मी भाग नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही मला असं ओरकं नाही जाणवू दिलं कधी. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला रागावताना, समजावताना, दटावताना अपमानास्पद नाही वाटलं. छान वाटत मॅडम. या निमित्तानं मी एक सांगतो की तुम पुढे तुम्हाला कधी काही गरज पडली तर हक्काने हाक मारा. हा मणी सदैव हजर राहील. थँक्यू मॅडम. तुमची परवानगी असेल तर मी एक करू, पाया पडू. थँक यू. मी येतो. काय चाललंय मॅम? स्वानंदी बरोबर जे काही घडलंय ते ह्याच पार्टीच्या वेन्यू मध्ये घडलंय ते कन्फर्म आहे मॅम. आता ह्याच पार्टीच्या वेन्यू वरती आपल्याला सगळे सस्पेक्ट दिसतील. स्वानंदीने जे फुटेज आणलंय त्यातून आपल्याला त्या सस्पेक्ट पर्यंत जाण्याचा धागादोरा नक्कीच काहीतरी मिळेल. पण ठीक आहे, लहान मुलांची बर्थडे पार्टी नव्हती, ऑफिसची सक्सेस पार्टी होती. म्हणजे ऑफिसच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक पण आले असतीलच ना. आणि व्हेन्यू तो तर एवढा मोठा होता, आपल्याला कळणार कसं? जेसी करेक्ट आहे. मॅडम जे बोलताय ते एकदम करेक्ट आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये आपण कसं शोधायचं? आणि तिथं अंधारही होता, म्हणजे रंगीबिरंगी लाईट्स होते निळ्या पिवळ्या रंगाची. नाही एवढ्या अंधारात आपण कसं शोधायचं? स्वानंदी आता आपल्याला फोकस फक्त तुझ्यावरती करायचं. तुझ्याबरोबर त्या रात्री काय काय घडलं होतं, तू काय काय केलं होतंस, हे आपण सगळंच बघूया.
म्हणजे तुझ्या अवतीभोवती असणारी माणसं आपल्याला वेगळे काढता येतील आणि त्यांना ट्रॅक करता येईल. हे बघ, आणि महत्वाचं हे आहे की आपल्याकडे व्हेन्यू मधल्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातलं फुटेज आहे. आणि मॅम, माझं गट फिलिंग मला सांगतंय की आपला सस्पेक्ट यातच सापडेल आपल्याला. जेसी, तू खरोखर पत्रकार आहेस, म्हणजे ही गोष्ट माझ्याही लक्षात आली नव्हती. लाव पटकन गे. हेच आहे ना तुमच्या पार्टीचं फुटेज. हे बघा मॅडम, इथेच मला गरगरल्यासारखं झालं होतं. असं वाटलं की डोळ्यासमोर चक्क अंधार झाला. आणि नेमकी तेव्हाच लाईट गेली. लाईट गेले का मुद्दामून घालवले. पार्टी हॉलमध्ये नुसतं अंधार आहे, सगळी इकडे तिकडे जाताना दिसतंय, स्पष्ट काहीच दिसत नाहीये. थांब, मी कॅमेरा शिफ्ट करते. काय थँक्यू. मोस्ट वेलकम. स्वानंदी, तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना कुठे? शिखा, मूर्ख आहेस का ग? आत्ता काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं तिचं. सॉरी. अग काय सॉरी, तिला लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं माहितीये तुला? स्वानंदी, तू ठीक आहेस ना? हा, सॉरी. हा, खरंच सॉरी. सावकाश सावकाश. त्या पेनड्राईव्ह मध्ये नक्कीच काहीतरी आहे शिखा. बघितलंस ना जेसीने कसा खचकन खेचून घेतला माझ्या हातून? काहीतरी लपवताय त्या. स्वानंदी, तू आतमध्ये जा, मी इकडेच उभी आहे. मी आतमध्ये येऊ नाही शकत. आणि त्या माणसाने जर का पळण्याचा प्रयत्न केला ना तर मी इकडे आहे. यू डोंट वरी. न घाबरता त्याच्या समोर जाऊन उभी राहा आणि त्याला कन्फ्रंट कर. तो काय बोलतोय ह्याचा अंदाज घे. आणि जर का आपला संशय खरा निघाला ना तर आपण लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. अजिबात घाबरू नकोस स्वानंदी, मी तुझ्या सोबत आहे. ठीक आहे, तू इथंच थांब, मी आले जाऊन. मी विचारतेस त्याला आज. तू थांब इथंच. हो.
रमेश दादा काही हवंय का? मला मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. बोला ना. तुम्हाला आठवतंय पूर्वी जेव्हा मी या कंपनीत कामाला होते तेव्हा सुजित सरांनी एक पार्टी दिली होती. मी ऑर्डर पूर्ण करून दिली होती त्याची. त्या पार्टीत तुम्ही सुद्धा होते. पार्टी? हो पार्टी. नाही हो आठवत नाही. नाही आठवत? नाही. नक्की? नाही आठवत. बर मग मी तुम्हाला काहीतरी आठवण करून देते म्हणजे आठवायला सोपं जाईल तुला. आठवलं? हो आठवलं. मी होतो त्या पार्टीमध्ये. मग त्याच पार्टी विषयी मला तुमच्याशी बोलायचंय. स्वानंदी काय तू इथे काय करतेस? आणि काल अशी अचानक न सांगता कुठे निघून गेली होतीस? स्वानंदी. सुजित सर 2 मिनिटं द्या ना मला, एक महत्वाचं काम आहे, मी आलेच. अजिबात नाही. नो स्वानंदी 2 मिनिटं काय, 1/2 मिनिटही मी तुला देणार नाही. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. सुजित नाही नाही चल चल प्लीज 2 मिनिट. ऐक मी ऑफिस बाहेर पोहोचलोय, या बाहेर. हा ही फाईल सामानासोबत ठेवा आणि सामान लोड केले गेले मला फोन करा. मेट्रोच्या कामामुळे वेळेची गडबड होती, सो वेळेचं नीट नियोजन करा आणि फोन करा. ओके सर. काय पत्रकार मॅडम इथे कुठे? काही नाही सहजच. सहजच जसे आपल्याला नाही जमत थापा मारल तर कशाला मारायच्या? मला माहिती तुझं आणि स्वानंदीचं काहीतरी सिक्रेट मिशन चाललंय आणि तुम्हा दोघींना त्या मिशन मध्ये मला इन्वॉल्व्ह करून घ्यायचं नाहीये, मला कल्पना आहे. पण सर इथे का थांबलीस? ऑफिस मध्ये थांब, इथे उन्हात थांबण्यापेक्षा. नाही नको, आतमध्ये नको. आणि तुम्ही मला आतमध्ये यायला सांगता, तुम्ही तर इथेच कधीपासून उन्हात काम करताय ना. मी मगाशीच पाहिलं तुम्ही एका माणसाला बाहेर बोलवून त्याला फाईल दिली, तुम्ही का नाही जाते आतमध्ये? स्वानंदीची आणि माझी मैत्री खटकते इथे काही लोकांना, म्हणून मग असं बाहेर उभ्या उभ्या काम करतोय. पण डोंट वरी, स्वानंदीला गरज पडल्यावर मी त्या त्यावेळी हजर राहील. अच्छा, म्हणजे तुमची आणि स्वानंदीची मैत्री कोणाला तरी खटकतीये? आता तुमचा कुणावरही विश्वास बसणं जरा कठीण आहे, समजू शकतो. आणि त्या दिवशी पार्टीत जे जे हजर होते त्यांच्यावर तुमचा संशय असणं खूप स्वाभाविक आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की जे काही कराल ते काळजीपूर्वक करा.
आणि या सगळ्यात कुठेही मदत लागली तर मला बिंदास सांगा. आणि या दरम्यान माझ्यावर शंका आली, माझ्यावर संशय आला तर मलाही विचारा, तोंडावर विचारा, मी सगळी उत्तर देईन. या सगळ्या मागे मी नाहीये हे सिद्ध करेन. थँक्यू मणी सर, ती वेळ आली तर आम्ही नक्कीच बघू. पण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करायचं नाहीये. समजू शकतो, हरकत नाही. चल निघूयात. रमेश दादा म्हणत होते ते खरंय, ते दारूच्या बाटल्या घ्यायलाच रूम मध्ये आले होते. आपण उगाच त्यांच्यावर संशय घेतला. नाही स्वानंदी, आपण उगाच संशय घेतलेला नाहीये. त्या कॉरिडोर मध्ये असणाऱ्या तुझ्या रूम कडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण संशय घेतला पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू. एक काम कर, मला जे खेचून घेऊन जात होते ना ते फुटेज लाव. हे बघ जेसी, हा जो कोणी मला खेचून घेऊन चाललाय ना तो पुरुषच आहे एवढं मात्र नक्की. हो, आणि तिथे दरवाजात उभी असलेली बाई आहे कोणीतरी, आणि तिने वन पीस घातलाय. स्वानंद नीट आठव की त्या पार्टीमध्ये कोणी कोणी असा वन पीस घातला होता. अगं म्हणजे असे ड्रेस सगळ्यांनीच घातले होते की मी एकटीच होती जिने साडी नेसली होती. एक काम कर, जरा झूम कर की. हे बघ, नीट बघा स्वानंदी. अजून अजून थोडं झूम कर. हा हे बघ, कोई है क्या? वॉर्डन मैडम, बचाओ मुझे, बचाओ 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 बचाओ, वार्डन मैडम. घाबरू नको, घाबरू नको, शांत शांत शांत. खूप मोठी, खूप मोठी औरत आहे, भूत आहे, भूत बाहेर, भूत आहे. बचाव मुझे, मुझे बचाव, मुझे बचाव. शांत 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 शांत. काय झालं, काय चाललंय मॅडम? काय खोललो रे? मॅडम मैं खोली से बाहर निकली ना तो उधर एक औरत का बहुत बड़ा भूत था. मुझे बहुत डर लगा. भूत? अच्छा, इसीलिए तू घबराई क्या जी? हाँ जी. ओरे नो मैडम, मैडम तुम्ही पण ऐका, आपल्या फातिमा साहिबा आज एका सावलीला घाबरलेल्या आहेत. आपण उगा धावत पळत आलो मॅम. काय फातिमा? ओ सॉरी, हा सॉरी, मी विसरलेच होते अगं की तुला दिवसात ना एकदा बचाव बचाव बचावचा डोस लागतो म्हणून. शांत शिखा, वेडीयस का ग? कशाला तिला सतत बोलते तू? फातिमा शिखाकडे लक्ष देऊ नकोस. हा माझी तिथे बघ, तुला दिसतंय काही? एक काळ्या रंगाचा गोल दिसतोय तुला. हो जी तुला दिसतोय ना, बॉम्ब आहे तो. बॉम्ब तो केव्हाही फुटे ना. बस काय चाललंय तुमचं? सॉरी सॉरी,
फातिमा, असं प्रत्येक वेळेला घाबरून कसं चालेल? इतकी कशी भित्री तू? सावलीला पण घाबरते. आणि समजा असं कधी खरोखर असा प्रसंग घडला तर काय करशील तू? असं नाही होत, तुला थोडस धीट व्हावं लागेल. ठीक आहे, आता जा तुझ्या रूम मध्ये. मॅडम प्लीज, मला एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. ते माझे रूम पार्टनर आहे ना, वो नाईट शिफ्ट को जाती है जी, तो मैं रूम में अकेली रहती है, मेरे को बहुत डर लगता है जी. मैं क्या बोल रही हूँ, मैं स्वानंदी और जेसी के साथ रहू क्या यहाँ पे? ए, आमच्या रूम मध्ये जागा नाही, तू दुसरीकडे शिफ्ट हो. जेसी मॅम, एका खोली तिघी जणी राहतात आपल्याकडे, आणि तुमच्या बरोबर राहिली तर थोडीशी धीट होईल, भित्रेपणा तरी कमी होईल. थँक्यू थँक्यू थँक्यू. मैं क्या करती, कल सुबह सामान शिफ्ट करती, आज इथंच झोपते. तुझं मन नाही खात का तुला? तू एक मुलगी आहेस ना, एक मुलगी असून एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. लाज नाही वाटली का? स्वानंदी सोड. स्वानंदी काय झालंय तुला? हा हे बघ, तू शांत हो आधी. मी म्हणलं ना, बोलूया आपण. आणि मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अगं? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय, मी असं काही नाही केलंय. मी तुला म्हणलं ना, आपण यावर बोलू उद्या. गैरसमज झालाय, माझा गैरसमज झालाय. त्या रात्री जेव्हा मी बेशुद्ध होते तेव्हा तू आणि अरविंद त्या खोलीमध्ये मला खेचत घेऊन गेला होता. हा गैरसमज आहे. संचिता, त्या पार्टीच्या रात्री बंद खोलीमध्ये माझ्यासोबत जे काही घडलंय ना, त्याला फक्त तू जबाबदार आहेस. तू जबाबदार आहेस, फक्त तू जबाबदार आहे. स्वानंदी, तुला कोणी सांगितलं हे सगळं? तू ठीक आहेस ना? तुला याबद्दल काही स्वप्न पडलं होतं का? हा सांग ना, काय झालंय? मला कशाला कोणी सांगतंय? त्या पार्टीच्या रात्री माझ्यासोबत काय घडलं ना, आठवलंय मला सगळं. एवढी नशेत नव्हते मी, थोडीफार शुद्ध होती मला. आणि माझ्यासोबत काय काय घडलंय ना, सगळं आठवायला लागलंय मला. तुला आठवतंय? हात लावू नकोस. तुला सगळं आठवतंय स्वानंदी? म्हणजे हे सगळं तुझ्या बाबतीत कोणी केलं हे आठवतंय तुला? बरं बरं, ठीक आहे. स्वानंदी, तुझा प्रॉब्लेम काय होता? तुझी प्रेग्नन्सी, बरोबर? पण आता तू अबॉर्शन केलंयस ना, मग काय प्रॉब्लेम आहे गं? स्वानंदी, आयुष्यात अशी संधी, असा दुसरा चान्स सगळ्यांनाच नाही मिळत, पण तुला तो मिळालाय, हो ना? हा, मला असं वाटतंय या सगळ्याचा तू फायदा करून घ्यावास. कशाला मागच्या गोष्टी उगाळत बसतेस तू? झालं गेलं सगळं विसरून जा, मूव ऑन हो स्वानंदी. हे बघ, रात गई बात गई म्हणायचं आणि सगळं विसरून जायचं, पुढे जायचं आयुष्यात. पटतंय का तुला मी काय म्हणते? रात गई बात गई हे बोलताना तुला थोडी लाज नाही वाटत का?